एक महत्त्वाची बातमी, कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवरती राज्यात गुरुवारपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसंच राज्यात सीमा भागातील चेकपोस्टवरती कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी सत्तरीतील केरी चेकपोस्टला भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह. गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. कोरोनाबाधितांचा रोजचा आकडा हजाराच्या घरात पोहोचलाय. त्याचसोबत मृतांची संख्या देखील हळूहळू वाढत चालली आहे. या वाढत्या कोरोनाच्या उद्रेकावरती नियंत्रण आणण्यासाठी गुरुवारपासून राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 हा नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. बुधवारी पर्वरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी याची माहितीही दिली. तसंच सरकारने सर्वच आमदार मंत्र्यांना विश्वासात घेऊन निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. राज्यात कोविडची वाढती प्रकरणं पाहता राज्याच्या सीमा भागातील चेकपोस्टवरती कडक बंदोबस्त करण्यात आलाय. चेकपोस्टवरील कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी सत्तरीतील केरी चेकपोस्टला भेट दिली. तिथल्या पोलिसांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावाही घेतला. यावेळी महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र तसंच कर्नाटकातून राज्यात येणाऱ्या वाहनांची नोंद करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच या वाहनांचा अभ्यास करून त्यांना कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक करायचं की नाही याबाबत आता निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. राज्यामध्ये लॉकडाऊनची अजिबात अंमलबजावणी केली जाणार नाही. नाईट कर्फ्यूचा कालावधी वगळता सर्व प्रकारची दुकानं मॉल्स हे सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी दुकानांवरती गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काल केलं होतं. कोरोनाची दुसरी लाट राज्यात दाखल झाली आहे. त्यामुळे दिवसभरातील बाधितांच्या संख्येने 1500 टप्पाही ओलांडलाय. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. गोयकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ही परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर नागरिकांनी स्वतःहून मास्क, शारीरिक अंतर तसंच सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. राज्य सरकार आपल्या परीने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण फक्त सरकारने निर्बंध घालणं पुरेसं नाही तर प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून वागणं सुद्धा गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे पर्यटकांवरती कोणतेही निर्बंध सरकारने घातलेले नाही आहेत. त्यामुळे आता चेकपोस्टवरती केल्या जाणाऱ्या पोलिसांच्या अभ्यासातून नेमका काय निर्णय सरकार घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.